हॅलो एवरीवन गुड इव्हनिंग आवाज येतोय माझ्या स्क्रीन दिसतीय प्लीज दिसत असेल तर व्हॉट्सअपवरती एकदा टेक्स्ट करून कळवा सो गुड इव्हनिंग एव्हरी वन आय वेलकम यू ऑल ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ ग्लोबल ऑनलाईन जसं की आपल्याला फ्रेंड्स माहितीये ग्लोबल ने एक कम्प्लीट सिरीज लॉन्च केलेली आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जे ट्वेंटी ट्वेंटी थ्री मध्ये हेल्ड ऑन होणार आहे या पर्टिक्युलर सिरीज मध्ये पेपर वन साठी आपण कोर्स स्टार्ट केला होता ठीक आहे तर चा टॉपिक ऑलरेडी आपण मॉर्निंग लेक्चर्स मध्ये कव्हर करतोय तर आजच्या पर्टिक्युलर इव्हनिंग मध्ये जे आहे आपण पर्सेंटेज हा टॉपिक स्टार्ट केलेला आहे राईट एकदा मी स्क्रीन करून घेते फाईन ठीक आहे अशा पद्धतीने आजच्या लेक्चरला स्टार्ट करू बिफोर दॅट प्रोडक्ट डिस्क्रिप्शन थोडं बहुत देऊन घेऊ त्यामध्ये दे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी जो ट्वेंटी ट्वेंटी थ्री कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे यामध्ये तुम्हाला फॉलोविंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस थिअरी लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील अँड डीज आर इन द लाईव्ह फॉर्मॅट ठीक आहे झूम असेल किंवा युट्यूबवरती लाईव्ह फॉर्मॅट अशा फॉर्मॅटमध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील कम्प्लीट थिअरी बेस्ड लेक्चर्स यामध्ये तुम्हाला मल्टिपल एन सी क्यू ची प्रॅक्टिस करून घेण्यात येईल फिफ्टी मॉक टेस्ट प्रोव्हाइड करण्यात येतील ऍट द सेम टाइम फुल सिलेबस नोट्स पीडीएफच्या फॉर्म मध्ये देण्यात येईल ठीक आहे कोर्स फीस जी आहे फॉलोविंग फीचर्स ची टू थाउजंड फायव्ह हंड्रेड पासून रिड्यूस करण्यात आलेली आहे टू टू थाउजंड ओनली तुम्हाला जर कोर्सला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता विच इज नाईन सेव्हन डबल सिक्स झिरो डबल सिक्स एट फाय एट किंवा यू कॅन गो अँड डाऊनलोड दी ग्लोबल ऑनलाईन ऍप फॉर दी सबस्क्रिप्शन ऑफ द कोर्स अशा पद्धतीने ग्लोबल ऍप जे आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला इन्स्टॉल करायचंय वन्स यू इन्स्टॉल इट तुम्हाला ओपन केल्यावर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल या पर्टिक्युलर इंटरफेसमध्ये खालच्या बाजूला स्टोर नावाचं आयकन दिसतं राईट स्टोर स्टोर वरती क्लिक करा तुम्हाला माय कोर्सेस या पेज वरती न्यू सोडेल तिथे तुम्हाला वरच्या साईडला सर्च टॅप दिसतोय त्यामध्ये तुम्हाला कोर्स जे आहे टाईप करायचा रिक्वायर्ड कोर्स खालच्या साईडला फीस पण डिस्प्ले होऊन जाईल अशा पद्धतीने कोर्सला एनरोलमेंट करा जर सिम्पली काहीच समजत नसेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे अशा पद्धतीने कोर्सला एनरोल करा ऍट द सेम टाइम जर तुम्हाला नोट्स आणि एमसीक्यूज अवेलेबल करून घ्यायचे असतील ज्यांचं पेपर टू पेपर टू फॉलोविंग सब्जेक्ट्स आहेत जसं की फॉर एक्झाम्पल मॅनेजमेंट इकॉनॉमिक्स कम्प्युटर सायन्स कॉमर्स हिस्ट्री सोशियोलॉजी सायकोलॉजी हिंदी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन लॉ इंग्लिश लिटरेचर फिजिकल एज्युकेशन ज्योग्रफी पोलिटिकल सायन्स सोशल वर्क एज्युकेशन लायब्ररी सायन्स फिलॉसॉफी इलेक्ट्रॉनिक सायन्स किंवा इन्वॉरमेंटल स्टडीज यापैकी कुठलाही जर तुमचा सब्जेक्ट असेल पेपर टू साठी तर तुम्हाला त्यासाठी नोट्स आणि एमसीक्यूज पाहिजे असतील ठीक आहे कम्पायलेशन ऑफ नोट्स अँड एमसीक्यूज तर ह्या पर्टिक्युलर पेपर टू च्या कोर्स मध्ये तुम्हाला अवेलेबल करून देण्यात येणार आहे ठीक आहे द फीस ऑफ जस्ट वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज आता सध्याला डिस्काउंट चालू आहे यावरती मायनस ट्वेंटी फायव्ह पर्सेंट अँड द व्हॅल्यू इज जस्ट ऑफ वन थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज तर तुम्ही तुमच्या कोर्सला एनरोल करा मॅक्सिमम स्कोर करा आणि गॅरंटेड सिलेक्शन एन्श्योर करा महाराष्ट्र सेट एक्झॅमिनेशन मध्ये ठीक आहे अशा पद्धतीने कालच्या मध्ये काय केलं होतं आपण पर्सेंटेज हा टॉपिक स्टार्ट केला होता राईट पर्सेंटेज हा टॉपिक आपण स्टार्ट केला होता कशा पद्धतीने पर्सेंटेज काढायचा आहे शॉर्टली आपण बघितलं राईट एखाद्या गिव्हन क्वांटिटीचा टेन पर्सेंट काढायचा असेल थर्टीन पर्सेंट काढायचं असेल फिफ्टीन पर्सेंट काढायचं असेल तर कशा पद्धतीने काढायचं हे आपण डिस्कस केलो ठीक आहे मी तुम्हाला काही क्वेश्चन्स देईल ऍट द एंड ऑफ द लेक्चर ठीक आहे कशा पद्धतीने व्हॅल्यूजचं तुम्ही थ्री पर्सेंटेज काढायचंय किंवा दिलेली क्वांटिटी फॉर एक्झाम्पल टू सेव्हन्टी थ्री किंवा टू सेव्हन सेव्हन वन दिलेली व्हॅल्यू ही तीन टक्के काढून दाखवा तुम्ही मला अशा पद्धतीचे मी तुम्हाला काही सिम्पल क्वेश्चन्स देईल तुम्ही ते प्रयत्न करा की सोडवता येईल तुम्हाला अशा पद्धतीने राईट ठीक आहे तर आजचा जो फर्स्ट क्वेश्चन असणार आहे आपला ह्यामध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे फ्रूट सेलर दिलेला आहे ठीक आहे फ्रूट सेलर हॅड सम ऑरेंजेस अँड ही सेल्स ही सेल्स फॉर्टी पर्सेंट ऑफ दी ऑरेंजेस फोर्टी पर्सेंट ऑफ द ऑरेंजेस सेल करने के बाद भी करण्यास फोर ट्वेंटी ऑरेंजेस वॉट इज द टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस ही हॅड ओरिजिनली प्रश्न ज्यांना नाही समजला त्यांनी लक्ष द्या एक फ्रूट सेलर आहे ठीक आहे एक फळवाला आहे ठीक आहे त्या फळवाल्याकडे फॉर एक्झाम्पल स्टार्टिंगला सुरुवातीला हा फळवाला आहे तो फळ विकतोय ठीक आहे फळ विकतोय तो बेसिकली फाईन तर सुरुवातीला त्याच्याकडे समजा आपल्याला नाही माहिती की सुरुवातीला जेव्हा त्यांनी विकायला सुरु केलं कितीतरी क्वांटिटी आहे आपल्याला माहिती नाही ती क्वांटिटी काय आहे ठीक आहे ऑरेंजसची तर त्यांनी विक्री जे सुरू केली ठीक आहे दिवसाच्या एंडला किंवा आपण म्हणू शकतो ह्या एक्सपैकी त्यांनी चाळीस टक्के जे संत्री होते ते विकून काढले ठीक आहे फॉर्टी पर्सेंटेज जे संत्री होते त्या एक्स क्वांटिटी पैकी चाळीस टक्के त्यांनी विकून काढले विकल्यावरती सुद्धा त्याच्याकडे किती व... संत्रे राहतात फोर ट्वेंटी ऑरेंजेस स्टील त्याच्याकडे राहतात प्रश्न काय विचारलाय की व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ ऑरेंजेस ही हॅड ओरिजिनली म्हणजे त्याच्याकडे सुरुवातीला किती ऑरेंजेस ची संख्या होती हा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे प्रश्न समजला असेल असं मी विचार करतेय ठीक आहे लक्ष द्या आता समजा लेट फॉर आता हे काही गोष्टी मी इंग्लिश मध्ये पण एक्सप्लेन करत जाईल सगळ्यांना समजेल असं ठीक आहे लेट नंबर ऑफ ऑरेंजेस एक्स ठीक आहे ऍट स्टार्टिंग ज्यांना नाही समजलं त्यांनी लक्ष द्या सुरुवातीला समजा लेट नंबर ऑफ ऑरेंजेस टोटल संख्या संत्र्यांची सुरुवातीला समजा एक्स आहे सुरुवातीला म्हणजे विक्रीच्या सुरुवातीला ठीक आहे समजा एक्स ही क्वांटिटी ची संत्री त्याच्याकडे प्रेझेंट आहे ठीक आहे आणि दुसरा प्रश्न काय दिलाय त्यांनी प्रश्नामध्ये दुसरं सेंटेन्स काय दिलंय की ह्या एक्स क्वांटिटी पैकी चाळीस टक्के जर आपण विकायला काढलो त्याच्याकडे चार फोर ट्वेंटी ऍपल्स किंवा संत्रे स्टील राहत आहेत समजा शंभर टक्के म्हणजे ही एक्स ची व्हॅल्यू आहे आहे शंभर टक्के जर एक्स ची व्हॅल्यू आहे ह्यापैकी चाळीस टक्क्यांची विक्री आहे म्हणजे उरले किती टक्के साठ टक्के मॅम ठीक आहे शंभर टक्क्यांपैकी चाळीस टक्क्याची विक्री झालेली आहे ठीक आहे विक्री झाल्यानंतर साठ टक्के ऍपल त्याच्याकडे राहायला पाहिजेत म्हणजे आता त्याच्याकडे किती आहेत चारशे वीस संत्रे म्हणजे साठ टक्के इज मच फोर ट्वेंटी सगळ्यांना समजत आहे ओके आता आपण काय म्हणतो सुरुवातीला समजा त्याच्याकडे एक्स ही क्वांटिटी आहे संत्र्यांची समजा आता शंभर शंभर मायनस चाळीस टक्के कशाचे कशाचे एक्सचे एक्स मधून आपण चाळीस टक्के मायनस करतोय बरोबर आहे सुरुवातीला त्याच्याकडे समजा शंभर एपल असतील किंवा शंभर संत्रे असतील त्यापैकी चाळीस टक्के आपण रिड्यूस करतोय म्हणजे काय करणार शंभर मायनस चाळीस कशाचे ऑफ एक्स इज इक्वल टू फोर ट्वेंटी ठीक आहे तर सिक्स्टी पर्सेंट ऑफ कशाचे साठ टक्के परत ह्याचे साठ टक्के सुरुवातीचे इज इक्वल टू फोर ट्वेंटी काढायचं काय आहे एक्स व्हॅल्यू काढायची आहे साठ भागीले शंभर टक्क्यांची व्हॅल्यू काय असते भागीले शंभर हे मी कालच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं होतं ठीक आहे ऑफ एक्स म्हणजे काय इन टू एक्स घ्या इज इक्वल टू फोर ट्वेंटी एक्स ची वॅल्यू काय येणार आहे फोर ट्वेंटी इन टू हंड्रेड अपॉन सिक्स्टी एक्स ची व्हॅल्यू आली सातशे ठीक आहे परत एकदा क्वेश्चन एक्सप्लेन करते मी सुरुवातीला त्याच्याकडे समजा एक्स क्वांटिटी ऑफ संत्री प्रेझेंट आहे ठीक आहे सुरुवातीला एक्स क्वांटिटी संत्रीची प्रेझेंट आहे त्यापैकी चाळीस टक्के संत्र्या विकायला काढल्या त्यांनी म्हणजे साठ टक्के राहणारे शंभर टक्क्यातून चाळीस टक्के मायनस करा साठ टक्के राहणारे कशाच्या साठ टक्के एक्सच्या माहिती नाही आपल्याला एक्स क्वांटिटी तर काढायची राईट सिक्स्टी पर्सेंट ऑफ एक्स घेणार इज इक्वल टू फोर ट्वेंटी पर्सेंटेज ला डिनोट कसं करतो आपण भागिले शंभर ठीक आहे सिक्स्टी पर्सेंटला सिक्स्टी डिवायडेड बाय हंड्रेड इन टू एक्स इज इक्वल टू फोर ट्वेंटी काढा एक्स ची व्हॅल्यू एक्स इज इक्वल टू फोर ट्वेंटी हंड्रेड भागिले सिक्स्टी राईट एक्स इज इक्वल टू सेव्हन हंड्रेड अशा पद्धतीने व्हॅल्यू सेव्हन हंड्रेड आली समजलं सगळ्यांना नाही समजलं असेल आमदार नंतर विचारा ठीक आहे क्वेश्चन नंबर टू घ्या आता क्वेश्चन मध्ये काय दिले थ्री स्टुडंट कंटेस्टेड अँड इलेक्शन अँड रिसिवड थाउजंड फायव्ह थाऊजंड अँड टेन थाउजंड व्होट्स रेस्पेक्टिव्हली व्हॉट इज द टोटल व्होट्स गेट्स प्रश्न काय सांगितलंय तीन विद्यार्थी आहेत प्रश्न समजून घ्या आधी तीन विद्यार्थी आहेत ठीक आहे आणि इलेक्शन कंडक्ट करण्यात आलेलं आहे तीन विद्यार्थ्यांसाठी ओके तीन विद्यार्थ्यांसाठी जे निवडणूक कंडक्ट करण्यात आलेली आहे आणि प्रत्येकाला वोटिंग भेटलेली आहे ठीक आहे समजा पहिला जो कॅन्डिडेट आहे ह्याला हजार वोट्स भेटलेले आहेत दुसरा जो कॅन्डिडेट आहे ह्याला पाच हजार वोट्स भेटलेले आहेत आणि तिसरा जो कॅन्डिडेट आहे त्याला दहा हजार मतं भेटलेली आहेत ठीक आहे प्रश्न काय विचारलाय व्हॉट इज द परसेंटेज ऑफ टोटल वोट्स ऑफ द विनिंग स्टुडंट विनिंग स्टुडंट ची आपल्याला टक्केवारी काढायची आहे विजेत्याची टक्केवारी काढायची टक्केवारी काढण्यासाठी तुम्हाला बेसिकली एवढी अंडरस्टँडिंग असायला पाहिजे की जे काही विनर आहे यामध्ये ठीक आहे त्याला त्याची टक्केवारी काढायची असेल तर आपल्याला त्याला कशाने भागावं लागेल टोटल नंबर ऑफ वोट्स म्हणजे पूर्ण इलेक्शन मध्ये किती वोटिंग झालेली त्याच्याने त्याला डिवाइड करावं लागणार आहे ठीक आहे ज्यांना नाही समजलं त्यांनी लक्ष द्यायचं ऍट लिस्ट एवढं तरी समजलं असेल ती, तीन कॅन्डिडेट आहेत तीन कॅन्डिडेट्सला प्रत्येकाला एक एक, एक पर्टिक्युलर वोटिंग देऊन ठेवलेलं एकाला हजार पडले एकाला पाच हजार आणि एकाला दहा हजार प्रश्न काय विचारलाय टक्केवारी काढायची कोणाची विनिंग कॅन्डिडेटची ठीक आहे कशी करणार लक्ष द्या आता टोटल वोटिंग किती झाली आहे टोटल वोटिंग किंवा टोटल मत किती पडलेले जर असा प्रश्न असेल तर आपण काय करणार मॅम हजार एकाला हजार पडलेत एकाला पाच हजार पडलेत आणि तिसऱ्याला किती दहा हजार वोट्स ठीक आहे जर टोटल वोटिंगची किंमत काढली आपण तर किती सोळा हजार लोकांनी मतं टाकलेले आहेत किंवा सोळा हजार मतं जे आहेत ते एक्झॅक्टली आलेले आहेत ह्या तीन कॅन्डिडेट्सला डिस्ट्रीब्यूट करून राईट तर ह्यामध्ये आता परसेंटेज काढायचा कोणाची टक्केवारी काढायची विनिंग कॅन्डिडेट विनिंग कॅन्डिडेट म्हणजे अर्थात जिंकलेल्या कॅन्डिडेटची किंवा विनिंग स्टुडंटची कशी काढणार विनिंग स्टुडंटला वोट किती भेटलेत मला सांगा दहा हजार सगळ्याला सगळ्यात जास्त तिघांपैकी सगळ्यात जास्त दहा हजार म्हणजे मुलगा त्याला सगळ्यात जास्त वोटिंग पडलेली आहे त्याची वोट्स घ्या वरच्या साईडला दॅट इज विनिंग कॅन्डिडेट्स ची वोट भागीले टोटल वोटिंग किती आहे सोळा हजारची वोटिंग झालेली आहे इन टू हंड्रेड पर्सेंटेज राईट एवढं तरी समजलं सगळ्यांना की काय केलं आपण टोटल वोटिंग काढली टोटल वोटिंग किती झालेली आहे मॅम एकाला हजार पडले एकाला पाच हजार आणि एकाला दहा हजार म्हणजे टोटल वोटिंग झालेली आहे सोळा हजार ची पर्सेंटेज कोणाचं सा काढायला सांगितलं विनिंग कॅंडिडेटचं सा काढायला सांगितलं कशा पद्धतीने काढणार विनिंग कॅन्डिडेटला किती वोट भेटलेले आहेत दहा हजार वोट भागीले सोळा हजार म्हणजे काय टोटल वोटिंग टोटल संख्या जेवढी वोटिंगची झाली डिवायडेड बाय सोळा हजार इंटू शंभर टक्के मी एकदम स्लो चाललेली आहे कॅल्क्युलेशन करा आंसर येईल सिक्स्टी टू पॉइंट फाईव्ह पर्सेंटेज ओके ओके सिंपल जरी कॅल्क्युलेशन जमत नसेल टू फाय जर करा टू एट जर करा ठीक आहे अशा पद्धतीने कटचाट करत सिक्स्टी टू पॉइंट फाईव्ह पर्सेंटेज वोटिंग येणार आहे प्रश्नाची कॉन्सेप्ट प्लीज समजून घ्या ओके ह्यामध्ये की आपल्याला विनिंग कॅन्डिडेटची वोटिंग काढायला पर्सेंटेज सॉरी टक्केवारी काढायला सांगितली होती आता ह्यामध्ये मी तुम्हाला क्रॉस करून क्वेश्चन विचारेल आय एम एक्सपेक्टिंग सगळ्यांनी कॉमेंट मध्ये ड्रॉप करून सांगतील मला समजा प्रश्न जर असा आला असता की सेकंड रँक सेकंड पोझिशन असलेल्या व्यक्तीची टक्केवारी किती आहे काढून प्रयत्न करा विनिंग कॅन्डिडेटसाठी कशी काढली विनिंग कॅन्डिडेट कोण होता सगळ्यात जास्त वोट पडलेला सेकंड रँक म्हणजे काय दुसऱ्या ठिकाणी किंवा सेकंड पोझिशन कोणता स्टुडंट आणलेला आहे हा सेकंड स्टुडंट पाच हजार मतं आणलेला आहे ठीक आहे त्याची टक्केवारी सगळ्यांनी मला इथं काढून दाखवा ठीक आहे पटपट पटपट पट, काढा तोपर्यंत मी थर्ड क्वेश्चनकडे बळतीये फाईन सिम्पल क्वेश्चन आहे सेकंड वाल्याची तुम्हाला टक्केवारी काढायची ठीक आहे आता तिसरं क्वेश्चन बघा तिसरं क्वेश्चन बघा एक स्टुडंट आहे ठीक आहे for example, एक स्टुडंट okay, आहे फॉर एक्झाम्पल त्याला एक पर्टिक्युलर एक्झाम मध्ये पास व्हायचं असेल समजा एक एक्झाम आहे ओके ही एक्झाम आहे ह्या एक्झाम मध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर तुम्हाला फिफ्टी फाय पर्सेंटेज मार्क्स आणावे लागतील ओके okay? फिफ्टी फाय पर्सेंट काय असतात मार्क्स आणायचं हे कंपल्सरी मँडेटरी ऑप्शन देऊन ठेवलेलं आहे की एखाद्या स्टुडंटला पास व्हायचं असेल किंवा एक्झाम क्लिअर करायची असेल तर त्या पर्टिक्युलर स्टुडंटला फिफ्टी फायव्ह पर्सेंट मार्क्स आणावे लागतील समजा हा एक विद्यार्थी आहे फॉर एक्झाम्पल राहुल नावाचा फाईन या राहुलला एकशे वीस मार्क पडले एकशे वीस मार्क पडले आणि हा झालाय फेल मी एकदम डिटेलमध्ये क्वेश्चन एक्सप्लेन करते सगळ्यांनी लक्ष द्या एक विद्यार्थी आहे त्याला पास व्हायचं असेल तर फिफ्टी फाय पर्सेंट मार्किंग पासिंग आहे राईट पण हा विद्यार्थी जो राहुल आहे त्याला एकशे वीस मार्क पडले तर तो फेल झाला समजा ह्याला अजून एक्स्ट्राचे सेवन्टी एट मार्क्स पडले असते तर तो, तो पास झाला असता पास झाला असता कधी एकशे वीस पडलेत फेल झालाय बट त्याला एक्स्ट्राचे सेव्हन्टी एट मार्क्स जर पडले असते अजून तर तो काय झाला असता पास झाला असता ठीक आहे प्रश्न काय विचारलाय प्रश्नामध्ये काय विचारले प्रश्ना की का विचार परीक्षा एकूण किती गुणांची आहे ही जी एक्झाम आहे ह्याची मार्किंग किती आहे म्हणजे किती मार्क्सची परीक्षा आहे हा प्रश्न विचारला आय गेस सगळ्यांना समजलं असेल क्वेश्चन परत एकदा क्वेश्चन जे आहे समजून जाईल तुम्हाला पॅटर्न समजून घ्या क्वेश्चनचे राईट प्रश्नामध्ये काय दिलेलं एक स्टुडंट आहे स्टुडंटला स्कोर करायचंय फिफ्टी फाय पर्सेंट ऑफ ऍक्च्युअल मार्क्स किती पडतात वन ट्वेंटी एक्स्ट्रा सेव्हन्टी एट मार्क्स पडले असते तर तो, तो पास झाला असता बेसिकली एवढं तर सगळ्यांना आयडिया समजली आता पासिंग क्रायटेरिया काढायचं आपल्याला पहिली गोष्ट तर लक्ष द्या सगळ्यांनी एकशे वीस मार्क पडलेत मॅम विद्यार्थ्याला ठीक आहे त्यामध्ये जर मी सेव्हन्टी एट एक्स्ट्राचे मार्क ऍड केले असते एक्स्ट्राचे सेव्हन्टी एट मार्क ऍड केले असते तर तो, तो विद्यार्थी काय झाला असता पास झाला असता म्हणजे पासिंग कितीलाय वन नाईन्टी एट मार्क्स क्लिअर होते वन ट्वेंटी मार्क्स फेल झाला सेव्हन्टी एट एक्स्ट्राचे पडले असते तर पास झाला असता कदाचित तो मग वन नाईन्टी एट मार्क्सला काय पासिंग आहे मॅम ओके सगळ्यांना समजलो इथंपर्यंत ठीक आहे समजा टोटल मार्क्स जे आहे म्हणजे किती मार्काची परीक्षा आहे समजा एक्स गुणाची परीक्षा आहे ठीक आहे एक्स गुण किंवा मा एक्स मार्काची टोटल परीक्षा आहे आता यामध्ये आपल्याला एवढं तर सगळ्यांना लक्षात येत आहे की ते फिफ्टी फाय पर्सेंट मार्किंगला पासिंग आहे प्रश्नामध्ये देऊन ठेवलंय फिफ्टी फायव्ह पर्सेंटला पासिंग आहे किती फिफ्टी फायव्ह पर्सेंट कोणाचे फिफ्टी फाय पर्सेंट एक्स चे समजते समजा तुम्हा मी तुम्हाला एक साईडला एक एक्झाम्पल देते शंभर मार्काची एखादी एक्झाम आहे ठीक आहे मी म्हणतेय की वीस टक्क्याला पासिंग आहे पासिंग आहे तर तुम्ही पासिंग कशाची टक्केवारी काढताय ह्या वीसची काढताय वीस टक्के कोणाच्या शंभर मार्काचे जर वीस टक्के पडले तुम्हाला तर तुम्ही पास होत आहे तशाच पद्धतीने फिफ्टी फाय पर्सेंट पासिंग आहे म्हणजे फिफ्टी फाय पर्सेंट कोणाचे टोटल मार्क्सचे मॅम राईट right? म्हणजे शंभर पैकी जर तुम्हाला फिफ्टी फाय पर्सेंट पडले तर तुम्ही पास होणार याचा अर्थ असा झाला ठीक आहे तर ह्याचे फिफ्टी पर्सेंटला मी कशा पद्धतीने रिप्रेझेंट करेल सगळ्यांनी लक्ष द्या फिफ्टी फाय पर्सेंट कोणाच्या ऑफ एक्स ऑफ चा अर्थ काय होतो फिफ्टी फाय पर्सेंट कोणाचे एक्स चे ठीक आहे फिफ्टी फायव्हर्सेंट एक्स चे आता मला सांगा फिफ्टी फाय पर्सेंटला मी अशा पद्धतीने लिहू शकते मॅम फिफ्टी फाय भागिले शंभर इन्टू एक्स ओके फिफ्टी फाय पर्सेंट ऑफ एक्स ला पासिंग आहे म्हणजे पासिंग ऍक्च्युअल कितीला वन नाईन्टी एट मार्क्सला मी इथे वन नाईन्टी एट मार्क्स तर लिहू शकतो बरोबर आहे सगळ्यांना समजतंय पास होतोय वन नाईन्टी एट मार्क्सला फिफ्टी फायव्ह पर्सेंट कोणाच्या टोटल मार्क्सच्या म्हणजे वन नाईन्टी एट मार्क्स इज इक्वल टू वन नाईन्टी एट मग एक्सची व्हॅल्यू कशी काढणार सगळ्यांनी लक्ष द्या ज्यांना क्रॉस मल्टिप्लिकेशन येत नाही त्यांनी सगळ्यांनी लक्ष द्या आता इथे वन नाईन्टी एट भागिले शंभर जो असतो तो वरती जाऊन इकडच्या जा साईडला इक्वल टू च्या इकडे गेल्यावरती तो गुणाकारामध्ये जातो आणि जो भागाकारात आहे तो गुणाकारात जातो उलट होत असते ठीक आहे ठीक आहे व्हॅल्यू एक्सची ची किती येणार आहे तीनशे साठ होपिंग सगळ्यांना समजलं असेल मी जास्त क्वेश्चन नाही घेणार आहे आज मला फक्त समजून घ्यायची की सगळ्यांची स्टेट काय सध्याला ठीक आहे लेवल काय लेवल ऑफ अंडरस्टँडिंग काय म्हणून मी हे क्वेश्चन्स जास्त नाही घेणार डाऊट जास्त घेणार आहे ठीक आहे आज सो रेकॉर्डिंग क्वेश्चन्स कमी असतील बट सगळ्यांचे डाऊट्स मी व्यवस्थित घेईल ठीक आहे बट उद्याचा लेक्चर मात्र कोणीच मिस नाही करायचा उद्याच्या लेक्चर मध्ये मॅक्सिमम क्वेश्चन्स कव्हर करेल मी आणि थोडा जास्त टाइम चालेल रोजच्या पेक्षा क्लास आपला ठीक आहे तर उद्याचा लेक्चर बिलकुल मिस नाही करायचं कोणीच नाही ठीक आहे आता हा फोर्थ क्वेश्चन घ्या ऍटलिस्ट क्वेश्चन समजतोय तरी का ह्यावरती फोकस करा ठीक आहे एकदम स्लो प्रोसिजरने चालेल एक दोन दिवस नंतर तुमची स्पीड जे वाढायला पाहिजे सगळ्यांची आता प्रश्न काय दिलाय अ बॅट्समॅन वन झिरो वन रन्स विच इन्क्लूड थ्री बाउंड्रीज अँड एट सिक्सेस व्हॉट पर्सेंट ऑफ हिस टोटल स्कोर डिड ही मेक बाय रनिंग बिटवीन द विकेट्स प्रश्न नाही समजला मॅम काय सांगताय काय समजलं नाही लक्ष द्या एक बॅट्समॅन आहे एक बॅटमॅन आहे ठीक आहे बॅट्समन नॉट बॅटमॅन ठीक आहे बॅट्समन असं कन्सिडर करा ठीक आहे बॅटिंग करणारा माणूस जो कोणी आहे त्यांनी एकशे दहा रन काढलेले आहेत एकशे दहा रन्स टोटल आहे त्याची टोटल आहे बरं काही टोटल संख्या एकशे दहा या एकशे दहा रनामध्ये त्यांनी तीन बाउंड्री मारलेले ज्यांना क्रिकेटचं नॉलेज नाहीये एक बाउंड्री म्हणजे चौका असतो ठीक आहे चार रन एक बाउंड्री अर्थात किती रन असतात बरोबर आहे माझं एक बाउंड्री म्हणजे चार रन असतात तर तीन बाउंड्रीचे किती रन झाले बारा रन बेसिकली तीन बाउंड्री म्हणजे बारा रन एकशे दहा रनापैकी त्यांनी तीन बाउंड्री जे आहेत किंवा बारा रन जे आहेत बाउंड्री किंवा चौका मारून काढलेला आहे ठीक आहे नंतर एट छक्के मारलेत त्यांनी एट सिक्सेस एट सिक्सेस ठीक आहे एट सिक्सेस म्हणजे काय असणारे आठ कुणीले सहा राईट वन सिक्स म्हणजे काय सिक्स रन्स असतात तर एट सिक्सेस म्हणजे काय एट इंटू सिक्स मॅम म्हणजे फॉर्टी एट रन्स एवढं सगळ्यांना समजलं एकशे दहा रन टोटल काढलेत त्यापैकी तीन काय मारलेत त्यांनी बाउंड्रीज आणि आठ काय मारलेत छक्के मारलेत बेसिकली राईट जर आपण असं समजा त्यांनी तीन बाउंड्री आणि आठ छक्के काढलेत म्हणजे बारा आणि अठ्ठेचाळीस रन जे आहेत विदाऊट पळता काढलेले किंवा एका ठिकाणी उभे राहून मारलेत ठीक आहे बाकी जर आपल्याला फक्त रनिंगचे काढायचे असतील म्हणजे धावून त्यांनी किती काढलेत हे काढायचे असेल तुम्ही कसे काढणार एकशे दहा रन म्हणजे टोटल रन मायनस मायनस हे बारा मायनस हे फॉर्टी एट सगळ्यांना समजतंय का एकशे दहा रन त्यामध्ये काय तो धावतो पण आहे काय बाउंड्री पण मारलेत काही छक्के पण मारलेत ह्यासाठी बट त्यामधून स्पेसिफिकली आपण जर बाउंड्री आणि छक्के मायनस केले उर म्हणजे उरलेले ते रन त्यांनी कसे काढलेले असतील धावून काढलेले असतील एवढं सगळ्यांना समजते राईट मॅम ठीक आहे मग एकशे दहा मायनस सिक्स्टी करा काय ना रे पन्नास म्हणजे पन्नास रन त्यांनी कसे काढलेले आहेत रनिंग करून काढलेले आहेत किंवा ज्याला आपण धावून बोलतो ठीक आहे एवढं सगळ्यांना समजलं असेल प्रश्न काय विचारलाय आता प्रश्न काय विचारलाय की व्हॉट पर्सेंट ऑफ इस टोटल स्कोअर डिड ही मेक बाय रनिंग बिटवीन द म्हणजे त्यांनी धावून किती टक्केवारी मध्ये किंवा त्यांनी जे काही रन्स पळून काढलेले आहेत किंवा धावून काढले त्याची टक्केवारी किती हा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे त्याच्या विकेटच्या रेंजमध्ये त्यांनी किती टक्केवारी मध्ये रन्स धावून काढलेत कसे काढणार मॅम पन्नास रन्स त्यांनी धावून काढलेत एवढं सगळ्यांना समजलं यामध्ये तर कसं काढणार पन्नास पन्नास रन रन करून काढलेले भागिले टोटल रन टोटल रन किती आहेत एकशे दहा गुणिले शंभर टक्के एक गोष्ट लक्षात यायली सगळ्यांना की आतापर्यंत आपण जेवढे क्वेश्चन सोडवत चाललोय ठीक आहे प्रत्येक ठिकाणी आपण काय वापरत चाललो की जे काही एखाद्या पर्टिक्युलर पर्सननी रन काढलेत किंवा एखाद्या पर्टिक्युलरला वोट्स भेटलेले आहेत भागिले टोटल रन करतोय किंवा भागीले टोटल वोट्स करतोय इंटू शंभर टक्के ची कॉन्सेप्ट समजत चालली तुम्हाला राईट आन्सर काय ते डझंट मॅटर फक्त कॉन्सेप्ट आधी समजून घ्या कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिकली प्रॅक्टिस करून येत चाल ठीक आहे ठीक आहे आता डाऊट्स असतील प्रत्येकाने विचारायचं एक सेकंड द्या मला फक्त एक सेकंड द्या फक्त मी परत एकदा गोष्टी एक्सप्लेन करेल वाटलंस यामध्ये काय होते एक फ्रूट सेलर होता फ्रूट सेलरनी काय केलं त्याच्याकडे आपल्याला माहिती नाही सुरुवातीला किती संत्रे होते ठीक आहे त्यांनी संत्रे विकायला सुरू केले आणि चाळीस टक्के त्यांनी संत्रे काय केले विकून टाकले चाळीस टक्के विकल्यानंतर त्याच्याकडे किती राहिले होते चारशे वीस संत्रे राहिले होते स्टील ठीक आहे मग मला सांगा शंभर टक्क्यांपैकी चाळीस टक्के जर आपण काढून टाकले म्हणजे साठ टक्के राहिले कशाच्या साठ टक्के टोटलच्या सुरुवातीच्या टोटलच्या म्हणजे एक्सच्या साठ टक्के ऑफ एक्स म्हणजे किती असणार आहे चारशे वीस साठ टक्केचा अर्थ काय होतो सर साठ भागिले शंभर इंटू एक्स इज इक्वल टू फोर ट्वेंटी ठीक आहे सिम्पल क्वेश्चन होता सेकंड मध्ये तर काही नव्हतं मी तुम्हाला सांगितलं टोटल वोटिंग देऊन ठेवलेली होती तीन स्टुडंट ची आपल्याला विनिंग कॅन्डिडेट ची टक्केवारी काढायची होती ठीक आहे तर टोटल वोटिंग काढा आधी टोटल वोटिंगचं कॅल्क्युलेशन करा आणि विनिंग कॅन्डिडेटसाठी कसं करणार विनिंग कॅन्डिडेटला जेवढे काही वोट्स भेटले भागिले टोटल नंबर ऑफ वोट्स वोटिंग किती झालेली इंटू शंभर टक्के तसाच कॉन्सेप्ट तिसऱ्या बस प्रश्नालाही बसतोय सॉरी चौथ्या प्रश्नालाही बसतोय कसं की टोटल नंबर ऑफ रन त्यांनी धावून किती काढलेत भागिले टोटल नंबर ऑफ रन्स इंटू शंभर टक्के ठीक आहे आता थर्ड क्वेश्चन मध्ये काय होतं की एकशे वीस मार्क एखाद्या विद्यार्थ्याला पडले त्याला अजून एक सेव्हन्टी एट मार्क एक्स्ट्रा पडले तर तो पास झाला असता पासिंगची टक्केवारी देऊन ठेवली होती फिफ्टी फायव्ह पर्सेंट आपल्याला टोटल मार्क्स काढायचे होते ठीक आहे फिफ्टी फाय पर्सेंट कोणाचे टोटल एक्झामच्या मार्कांचे मॅम म्हणजेच वन नाईंटी एट मार्क्स अशा पद्धतीने आपण एक्सची व्हॅल्यू किंवा एक्झॅम टोटल किती गुणांची आहे ते अशा वेनी कॅल्क्युलेट केली सगळ्यांना समजलं होप समजलं असेल नाही समजलं तरी आमदार एक सेकंद द्या फक्त आता मला हे मीटिंग इथे एंड करू द्या एक सेकंद